नमस्कार, व्हीकेबी मराठीच्या महाराष्ट्राच्या सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या प्रत्युत्तरादाखल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली. ते म्हणाले की कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गरळ ओकली असून आम्हाला जनतेने नाकारलं नसून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला नाकारलं आहे व शिवसेनेला बरपास केला आहे. जोपर्यंत आमच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला बंगाल होऊ देणार नाही. ईडी व सीबीआय यांना कोर्टाने आणलं असून ज्या सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री आहात ते सरकार महाराष्ट्रातील सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं रुखलं जायचं, पण काल आम्ही त्या ठिकाणी केवळ गरळ ओकताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बघितलं. खरं म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं की जनतेनं भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केलं. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली. त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला. तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं, नव्हे जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं, आणि त्यामुळे हे बेईमानीनं तयार झालेलं सरकार आहे. आणि मला तर असं वाटतं की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि हे मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे. देशात काँग्रेस जिंकली तर देश वाचेल या भावनेने प्रत्येक काँग्रेस जनांनी लोकांपर्यंत पोहोचायला हवे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे, जे पवनी भंडारा येथे आयोजित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता संमेलन दरम्यान बोलत होते. आजपर्यंत आपण ज्या मोठ्या पक्षात असाल त्या पक्षाच्या विशेष करून सेक्युलर मताचं विभाजन होऊन मनुवादी विचाराचं सरकार देशात आलं. 2014 महाराष्ट्रामध्ये मनुवादी विचाराचं सरकार आलं आणि या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे तुम्हाला सगळ्यांना माणसासारखं जगता यावं. आपल्याला माहित असेल की जवळपास जेव्हा संविधान आलं आपल्या देशाला त्याच्या पहिलेचा काळ जवळपास 5000 वर्षापूर्वीचा आपल्याला माहिती असेल, त्यावेळेस माणसांना माणसासारखं जगण्याची व्यवस्था नव्हती, महिलांचं तो पुरस्कार नव्हतं. आणि जेव्हा स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसने लढून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुम्हा आम्हाला आज व्यक्ती स्वातंत्र्य आणि माणसासारखं जगता येतं, त्या काळामध्ये तेही नव्हतं. आणि या मनुवादी व्यवस्थेला बिहारमध्ये ते जेव्हा पहिल्यांदा आले त्या ठिकाणी निळाची शेती करणारे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो ही माहिती जेव्हा महात्मा बॅरियर हे सगळं विदेशातून आपल्या देशात आले आणि त्या ठिकाणी बिहारमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करण्याचा भाग सुरुवात झाली. जेव्हा ते रात्री त्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आणि ते तिथं पोहोचले. भाजपकडून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. हे ज्ञात असावे की काल सिंधू सीमेवर सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनात एका व्यक्तीचा मृतदेह एका बॅरिकेडवर सापडला आहे, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत, ज्याला नवाब मलिक यांनी भाजपचे षडयंत्र असे वर्णन केले आहे. तिने सिंधू बॉर्डर इथे जिथे शेतकरी आंदोलन करत आहे गेले 10-11 महिन्यापासून त्या ठिकाणी बॅरिकेडला एक
शव मिळालेलं आहे ज्याच्या हात कापण्यात आलेले आहे. हरियाणा पोलीस त्याचा गुन्हा दाखल करून इन्क्वायरी करत आहे. आणि हे झाल्यानंतर भाजपच्या आय टी सेलचे नेते अमित मालविया या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी पुढे आलेले. वर्षभरात आंदोलन बदनाम करण्यासाठी हे देशद्रोहांचं आंदोलन आहे, खालिस्तानी आंदोलन आहे, नक्षलवाद्यांचं आंदोलन आहे, धर्माचा चष्मा याला लावण्यात आला. आजच्या घडीला ज्या पद्धतीने हे शव मिळाल्यानंतर आय टी सेल सक्रिय झालेलं आहे, याचा अर्थ आहे कुठेतरी भाजप या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कटकार. नागपूरच्या चिटणीस पार्क मैदानावर शुक्रवारी रावणदहन समिती व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं रावणदहन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी व आमदार गिरीश व्यास यांनी धार्मिक आयोजन कार्यक्रमासंदर्भात बंदीवर प्रश्न उपस्थित केले. मला चांगला वाटत नाही कारण मी संवैधानिक पदावर आहे, पण सगळ्यांसाठी एकच नियम असायला पाहिजे. राजकारणासाठी वेगळा नियम आणि धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी वेगळा नियम हे योग्य नाही आहे. अशा गोष्टींमुळेच राजकारणाबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरते आणि हे गैरसमज पसरण्यासाठी जे बारूद आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम राजकारणच करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी आपल्या माध्यमातून आज सगळ्यांना विजयादशमीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज रावण दहन ते पार पडला. खऱ्या अर्थानं 7 तारखेपासून सर्व मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले आणि देवापासून एक अपेक्षा होती की यावर्षी किमान परंपरागत रावण उत्सव रावण दहन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. परंतु पुन्हा प्रशासन आडवं आलं आहे. प्रशासनाचं ज्या पद्धतीने नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण नाही. एका बाजूनी सर्व सूट आहे, हॉटेल्स चालू आहेत, सगळे मार्केट्स चालू आहेत, मार्केटमध्ये गर्दी आहे, लहान मुलांपासून सगळ्यांची गर्दी आहे, तिथे तपास काहीच नाही, तिथे नियंत्रण काहीच नाही. पण असा काही सण असेल, मंदिरांमध्ये दर्शनाला असेल ते नियम, असा एखादा कार्यक्रम असेल रावण दहनासारखा तर त्याच्यावर नियम, हे सरकारचं काही आहे ते कळत नाही. पण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला. अनैतीवर नीतीचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय आणि आता या पद्धतीनं समाजामध्ये एक संदेश जाईल की जो त्याप्रमाणे कृत्य करेल, समाज विघातक कृत्य करेल, त्याच्यावर निश्चित रूपानं अशाच पद्धतीच्या सगळ्या घटना राहतील. भंडारा तुमसर महामार्गावर रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या पाहता दररोज वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे, ज्यामुळे नागरिक अस्वस्थ होत आहेत. शुक्रवारी रेल्वे फाटकामुळे सुमारे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मागील 1.5 तासापासून ही जी ट्रॅफिक आपण बघत आहोत, ही एका ट्रकनी गेट तोडल्यामुळे, रेल्वे गेट तोडल्यामुळे ती वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे रोजचा त्रास हा आमच्या गावातून जाणारा रस्ता जो आहे त्यातून लोकांना होत आहे. आणि यात दखल म्हणजे अशी घेतल्या पाहिजे ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी की जे 2 रस्ते जे आहेत, एक डाब्यावरून जो रस्ता आहे आणि एक सिरसीवरून जो सोनोलीकडे जाणारा जो रस्ता आहे तो वाया पांजऱ्यावरून होते हुए बोतली अशा मार्गाने तुमसर मोहाडी अशा रस्त्यावर ते डावट करू शकतात. योग्य ते मार्गदर्शन देऊन किंवा बॅनर्स वगैरे लावून वाहतूक डावट कशी होईल याच्यावर त्यांनी योग्य काळजी घ्यावी आणि हा रोजचा होणारा त्रास हा कमी करावा अशी मी. शहरात विविध ठिकाणी दुर्गा देवीनंतर शारदा मातेचेही आगमन झाले असून साध्या पद्धतीनेच देवीचे स्वागत व आदरातिथ्य करावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांना याही वर्षी ढोल ताशांचा गजरा विनाच शारदा देवीचे आगमन करावे लागत आहे. दरवर्षी कोरोना नव्हतं त्या दरवर्षी आम्ही ढोल ताशा वगैरे या पद्धतीनं करत होतो. हो, सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे समजा गरबा आणि जसचं कार्यक्रम ते पण ठरवत होतो राहत होतं आमच्याकडे. यावर्षी नाही, यावर्षी सर्व साध्या पद्धतीनं कोरोनाचे नियम पाळून आम्ही सर्व साध्या पद्धतीने. शुक्रवारी रात्री कशेळी टोल नाक्याजवळ एका फर्निचर गोदामाला आग लागल्यामुळे 30 ते 40 गाड्यांचं मोठं नुकसान झालं. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझविण्यात आली असून कुठलीही जीवितहानी या आगीत झाली नाही. परळी पोलिसांनी शहरात गस्त घालत असताना 3 अत्याधुनिक रिव्हॉल्वर व 8 जिवंत कारतुसांसह एका तरुणाला अटक केली. रोहित सोळंकी असे या तरुणाचे नाव असून तो मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. मध्य प्रदेश येथील एक व्यक्ती
परळी शहरातील रामनगर या भागामध्ये पिस्टल विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाली. या माहितीनुसार माझे डीबीचे जे कर्मचारी आहेत त्यांना मी त्या ठिकाणी रवाना केलं. त्या ठिकाणी त्यांना संध्याकाळी 6:15 एक व्यक्ती, जे वर्णन आम्हाला गोपनीय माहितीमध्ये मिळालं होतं, त्या वर्णनाचा व्यक्ती तिथं आढळून आला. त्या व्यक्तीला त्यांनी तिथं हटकल्यानंतर त्याच्या बॅग होती, त्याच्याकडे सॅक होती, सॅकमध्ये त्यांनी चेक केलं. तो म्हणला की माझ्या सॅकमध्ये तो व्यक्ती माझ्या सॅकमध्ये कपडे आहेत म्हणून सांगितलं त्यांनी. मग आपल्या कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष ती बॅग चेक केली, बॅगमध्ये कपडे सापडले आणि कपड्यांच्या खाली 3 पिस्तल बरोबर 7 जिवंत काडतुसं सापडली आणि त्यात एक रिकामी कोंबडी सापडली. जी उद्देश काय जिंकला? उद्देश तर त्या मुलांनी काही सांगितलेलं नाही तसा, पण विक्री करण्यासाठी आला असं त्याच्या चेहऱ्यावरनं किंवा हावभावानं वाटतं आपल्याला. तो सेंधवा मध्य प्रदेश येथील आहे, त्याचं नाव रोहित राजेंद्र सोळुंके असं आहे. तो आदिवासी. डोंबिवली पश्चिम मधील राजूनगर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपवर अचानक आग लागल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असता पेट्रोल टँकर मधून पेट्रोल पंप पेट्रोल सोडत असताना अचानक आग लागल्याने पेट्रोल पंप मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. माझ्या प्रभागात माझ्या मिसेसच्या प्रभागामध्ये पेट्रोल पंप नव्याने झालेला आहे, राजूनगर प्रभाग वॉर्ड क्रमांक 49 एक 1.5 वर्षापूर्वी झाले. त्या लोकांनी पेट्रोल पंप केल्यानंतर दुसऱ्यांदाही आग लागली गेली. आजूबाजूला सर्व रेसिडेंशियल एरिया आहे आणि महापालिकेचा स्कूल आहे, आपल्या महापालिकेची माध्यमाची शाळा आहे बाजूलाच लागून, ती कुठल्याही पद्धतीची पेट्रोल पंपमध्ये सेफ्टी वगैरे त्यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे आग आणि कशा पद्धतीने लागते दुसऱ्या या 6 महिन्यात 2 लागली तिथे. तर माझी प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागणी, हा पेट्रोल पंप इथे झाला कसा? कारण जेवढी रेसिडेंशियल एरिया आहे प्लस त्याच्या बाजूला लागूनच महापालिकेच्या शाळा असल्या कारणाने ह्या पेट्रोल पंपला परमिशन किती दिली आणि येणाऱ्या आता दुर्दैव मोठ्या दुर्दैव घटना घडली नाही, परंतु योगायोगाने कधी असा होऊ नये तरी प्रशासनाने याच्यावर जातीने लक्ष घालून याच्यावर तत्काळ कारवाई करावी ही माझी स्वतः नगरसेवक म्हणून आम्ही दोन्ही वाड्यात असलेल्या जरूर याच्यावर कारवाई करावी. आज थोडी होतं, उद्या कमी जास्त झाला तर आजूबाजूच्या परिसराच्या सर्व नागरिकांना धोका आहे त्या पेट्रोल पंपून. तरी माझी पुन्हा एकदा विनंती की या पेट्रोल पंपवर लवकर. उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनांक 15 तारखेला रात्री 1 वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्शन 30 जवळ विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई गणेश डमाळे आणि पोलीस शिपाई राठोड हे दोघं पेट्रोलिंग करत होते. ही पेट्रोलिंग करत असताना त्यांना 4 ते 5 व्यक्ती 2 व्यक्तींना मारहाण करत असल्याचं दिसून आलं. तेव्हा गणेश डमाळे आणि राठोड हे मध्ये पडले आणि त्या आरोपींना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गणेश डमाळे याच्यावर एक चाकूने वार झाला चेहऱ्यावरती आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे 2 पोलीस आहेत, हे डिटेक्शन ब्रँच पथकाचे पोलीस होते, त्यामुळे हे साध्या वेशात होते पोलीस आहेत असं लक्षात आल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. जखमी झालेले पोलीस शिपाई गणेश डमाळे यांना आपण फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता ॲडमिट केलेलं आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे. यातील जे इतर जखमी 2 इसम होते त्यांना सुद्धा उपचाराकरता क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना जे हॉस्पिटल आहे ते शिफ्ट करण्यात आलेलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यामध्ये एकूण आपल्याला 5 आरोपी पाहिजे आहेत. आरोपींच्या शोधासाठी आपण 4 पथकं रवाना केलेली आहेत. पैशाच्या व्यवहारावरून देण्यावरून हा गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते. हा नेमका पैसा कसला होता याबाबत आपल्याला जखमींकडे सविस्तर विचारपूस करणं आहे, त्याचप्रमाणे आरोपींकडेही ही विचारपूस करणं आहे, त्यानंतर या गुन्ह्याचं कारण निश्चित. वेळ झाली एका ब्रेकची, भेटू एक छोट्याशा ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है.
सुरुचि मसाले। खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत आहे। चालत्या ट्रेन मध्ये गुटखा विकण्याच्या वादातून फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। यात एक फेरीवाला जखमी झाला असून दोन हल्लेखोर फेरीवाल्यांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे। काल जी आहे पनवेल ते गोरखपूर एक्सप्रेस ही कल्याणला आले, कल्याणहून पुढे टिटवाळ्याला गेली आणि पुढे गोरखपूरला जाणार होती। टिटवाळ्याला स्लायडिंग ला ट्रेन उभी असताना S5 डब्यामध्ये हॉकर्स व अजून इतर प्रवासी असताना त्यापैकी एकाला हॉकर्सने त्यांच्यात गुटखा विक्रीवरून वाद झाला आणि त्या वादातून हाताने मारामारी झाली। त्यानंतर जे जखमी जो आहे त्याच्यावर ब्लेडने वार करण्यात आलेले, गळ्यावर काही पाटीवर, आणि या बाबतीची माहिती जी आहे TC ने रेल्वे कंट्रोलला कळवली। त्यानंतर RPF कंट्रोल तसेच GRP कंट्रोललासुद्धा माहिती मिळाली। आम्ही लागलीच कल्याण ते कसारा स्टेशनवर आमची टीम तसेच RPFची टीम उभी करून त्या ठिकाणी दोन संशयितांना ताब्यात घेतले। जखमी जे होते यांना तात्काळ आम्ही प्राथमिक उपचार करून तेथील डॉक्टरांनी सांगितलं की यांना तुम्ही नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवा, तर त्या ठिकाणी जखमींना हलवण्यात आलं। त्यात आमचे कर्मचारी थेट नाशिकपर्यंत गेले। मीनवाईल आमचे एक PSI व त्यांची टीम अशी फिर्यादीचा जबाब नोंदवण्यासाठी नाशिक येथे पाठवला। आज सकाळी पाटे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संशयित दोन इसम जे आहेत ते ताब्यात आहेत, परंतु जखमींनी अजून एका तिसऱ्या इसमाचं नाव सांगितलेलं आहे, त्याचा आम्ही तपास करणार आहोत। मी आपल्या माध्यमातून प्रवाशांना सूचित करू इच्छितो की असले काही प्रकार वगैरे घडल्यास तात्काळ मदत करावी आणि ज्याच्यावर अन्याय होत असेल त्यालासुद्धा सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे। आरोपी जे आहेत एक अंकुश कृष्णा सरोज आहे 19 वर्षाचा आणि दुसरा मोहम्मद बिलाल शेख हा 18 वर्षाचा आहे। हे गेल्या 2-3 वर्षापासून गुटखा विक्रीचे व्यवसाय करतात आणि फिर्यादी जो आहे याच्यातला जखमी पवनकुमार गुप्ता हासुद्धा रेकॉर्डवरचाच गुन्हेगार आहे। तर यांच्या आपसामध्ये नेमकी मारामारी कशासाठी झाली त्याचा आम्ही काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या होत्या। आता पुन्हा नव्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातला असून सरकार भरतीच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला। काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागानं कोणतीही कसलीही पूर्वसूचना न देता परीक्षा रद्द केली। कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी कसे बसे परीक्षा केंद्रावरती पोहोचले होते त्यांना तिथून त्यांनी माघारी पाठवलं। सरकारी भरतीच्या परीक्षामध्ये सावळा गोंधळ घालायची सवयच या सरकारला लागलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यांनी 6 वेळा पुढे ढकलली। विद्यार्थी या सगळ्या परिस्थितीमध्ये मानसिक तणावाखाली आलेले आहेत, परंतु याचं कसलंही कोणतंही गांभीर्य सरकारला अजिबात नाही आहे। प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाही ताळमेळ राहिलेला नाही। पुन्हा नव्यानं होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सरकारनं पुन्हा गोंधळ घातलाय। एकाच तारखेला 2 परीक्षा वेगवेगळ्या 2 जिल्ह्यामध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवताय, विद्यार्थ्यांचा अधिकार तुम्ही नाकारताय, त्यांची संधी तुम्ही नाकारताय। हे वसुली सरकार मुळात नोकर भरती करत नाही आणि केलीच तर त्यामध्ये सावळा गोंधळ घालताय। यांच्या गलथान कारभारामुळं, यांच्या नाकर्तेपणामुळं स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली, तरी सुद्धा हे प्रस्थापितांचं सरकार। कल्याणमधील बिल्डर संजय गायकवाड यांच्या गौरी विनायक डेव्हलपर्स या कार्यालयावर शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपींचा शोध सुरू आहे।
विजयनगर येथील गौरीविनायक बिल्डर्सच्या समोरील या ग्रीलच्या काचा आहेत त्या दोन अनोळखी इसमांनी तोडफोड केलेली आहे आणि तेथील जो वॉचमन आहे त्याला शिवीगाळ केलेली आहे. त्या अनुषंगानं त्या वॉचमनची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास करून जे असतील ते आरोपी. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा कुटुंब प्रमुख असतो, मात्र उद्धव ठाकरे यांचं कुटुंब हे केवळ ठाकरे कुटुंब असून महाराष्ट्र हा त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही, असा आरोप तुषार भोसले यांनी करून महाराष्ट्राला एवढ्या संकुचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री मिळाला असे म्हणत खंत व्यक्त केली. ठाकरे कुटुंबियांवरती जर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अशी भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारायला आता 1.5 वर्ष होत आलं, पण त्यांच्या हत्यारांना आजपर्यंत शिक्षा होऊ शकली नाही. साधं त्यांच्या विरोधात आरोपपत्र सुद्धा व्यवस्थित दाखल होऊ शकलं नाही. दुसरीकडे महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाला सडका म्हणणारा शर्जील उस्मानी आज मोकाट फिरतो आहे, त्याला कोणताही दंड केला जात नाही आणि वरून हिंदुत्वाचा आव आणता तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला आणि एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा कुटुंब प्रमुख असतो, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कुटुंब केवळ ठाकरे कुटुंब आहे, महाराष्ट्र हा त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही हे काल त्यांनी सिद्ध केलं. आणि महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की इतका स्वार्थी आणि संकोचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रूपाने. ऊस तोडणी मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. या मागणीला यश आलं असून प्रत्येक कारखान्यांवर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. 1 तारखेला शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 24 किलोमीटर आनंदगाव ते पोहनेर पायी दिंडी काढून आम्ही तिथे जलसमाधी घेऊन आंदोलन केलं होतं. तर त्या संदर्भात हे सगळं हे करून साखर आयुक्तांनी काल 11 तारखेला एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये परिपत्रकामध्ये सांगितलं किंवा जर कुणी मुकदम कर्मचारी ठेकेदार मजूर पैसे मागत असले शेतकऱ्याला ऊस तोडायला तर मला मेलद्वारे कळवा आणि मी त्याची दखल घेऊन त्याच्या कमिशनमधून पैसे काढून देईन. दुसरं प्रत्येक कारखान्यावर शेतकी अधिकाऱ्याच्या लेवलचा एक अधिकारी नियम आहे ह्याच्यासाठी आणि सगळ्या साखर कारखान्याला त्याने खाजगी सहकारी साखर कारखान्याला तसे आदेश दिलेत आणि त्याची परिपत्रक काढून सगळ्यांना दिलं ती. दसरा सणानिमित्त साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रथेप्रमाणे भवानी तलवारीचे विधिवत पूजन करून शाही सीमोल्लंघन सोहळा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या जल मंदिर पॅलेसमध्ये उत्साहात साजरा केला. हा राजघराण्याचा सर्वात मोठा सोहळा म्हणून आम्ही सर्व पाहतो. खंत एवढीच वाटते की या महामारीमुळं ज्या पद्धतीने दसरा सोहळा साजरा केला जावा गेला पाहिजे होता तो करता आला नाही. देवीला साखर एवढंच घातले की या संकटातून लवकरात लवकर सर्वांना मुक्त करू जेणेकरून आपली जी काय भारतीय संस्कृती जी काय परंपरा आहे ती व्यवस्थितरित्या मलाच काय तर सर्वांनाच वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना पार पाडता येईल. कारण आपण जर बारकाईने विचार केला तर आपली भारतीय संस्कृती तसं पाहायला गेलं तर सर्वात श्रेष्ठ ह्याच्याकरता आहे की कारण एवढे जाती धर्मातले लोक मला नाही वाटत माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच देशात आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तरी देखील सर्व वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक या प्रकारे बंधू भावनेच्या नात्याने देशामध्ये त्यांचा वावर आहे. त्याच्यातून एकच आपल्याला पाहायला मिळतं की देव धर्म कुठला जरी असला तरी अंतिम मार्ग जो आहे किंवा अंतिम जे काय उद्दिष्ट आहे ते एक असल्यामुळं
आज हा देश अखंड राहिला असाच अखंड राहिला पाहिजे आणि म्हणूनच भारताला भारतीय सर्वात मोठी लोकशाही म्हणून जी जगात जी उपमा आहे त्याचं कारण हेच आहे. माझी विनंती आहे किंबहुना ह्या संपूर्ण हे जर आबाजी ठेवायचं असेल तर प्रत्येकाची जबाबदारी व्यक्तिकेंद्रित. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील शिवपूजन केंद्राच्या वतीनं काळ मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त व दसरा या सणाचे औचित्य साधून आज गरजूंना शिवभोजन केंद्राच्या वतीनं श्रीखंडपुरीचे वाटप करण्यात आले. ओबीसी समाजाचे नेते तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माळी समाजाचे आन बान शान असलेले आमचे आदरणीय सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री सन्मान्य श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्ताने तसेच आजचा विजयादशमी दसरा या निमित्ताने दोघांचं औचित्य साधून आज आम्ही वरंगाव येथे आमच्या शिवभोजन केंद्रावरती गरीब आणि गरजू या लोकांसाठी गोडधड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या गोडधडमध्ये आज विजयादशमी निमित्तानं श्रीखंडपुरी वरण भात आणि भाजी असा आजचा आमचा मेनू होता. या आजच्या विजयादशमी निमित्तानं आम्ही आज हे 100 लोकांना वाटप करीत आहोत. दररोज आमच्या शिवभोजन केंद्रामध्ये वरण भात पोळी भाजी असा मेनू असतो पण आजचा दिवस हा भुजबळ साहेबांचा वाढदिवस अधिक दसरा या दुग्ध शर्करा योग होता त्या औचित्यानं आज आम्ही आमच्या शिवभोजन केंद्रावरती श्रीखंडपुरीचा मेनू ठेवून जाणार. गोरगरिबांना गोडधड जेवणाचा नियोजन. धुळे शहरातील तब्बल 150 वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या भगवान बालाजींचा रथोत्सव आज भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. 141 वर्षापासून चालत आलेल्या भगवंत श्री बालाजींच्या भल उत्सव रथ यात्रेला आज रथयात्रेत भगवंत रथावर विराजमान आहेत. पहिल्या दिवशी भगवंत शेषनागवर असतात, दुसऱ्या दिवशी भगवंत बोर भगवानावर विराजमान असतात, तिसऱ्या दिवशी भगवंत सिंहावर, चौथ्या दिवशी हत्तीवर, पाचव्या दिवशी विमानावर, सहाव्या दिवशी चंद्रावर, सहाव्या दिवशी सूर्यावर, सातव्या दिवशी चंद्रावर, आठव्या दिवशी बजरंगबलीवर, नवव्या दिवशी गरुडावर आणि दहाव्या दिवशी भगवंत घोड्यावर विराजमान असतात. त्यानंतर एकादशीला भगवान श्री बालाजींचा मोठ्या रथावर भगवंत विराजमान होऊन शहर भ्रमण करीत होते पण करोनामुळे 2 वर्षापासून प्रशासनाच्या आदेशानुसार प्रशासनाचं मान राखून भगवंत बालाजींची रथयात्रा फक्त 5 पावलं काढण्यात आलेली आहे आणि भगवंत धुळ्याला तसेच सर्व जगाला करोना मुक्त करो हीच भगवंत बाला. कल्याण डोंबिवली परिसरात देवीच्या नवरात्रामुळे लसीकरणाचे प्रमाण 50% कमी झाल्याचं समोर आलं आहे. नवरात्रात करण्यात येणाऱ्या उपवासांमुळे लसीकरणावर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिका यासाठी आता एक विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहे. हां, नवरात्र असल्यामुळे बरेचसे लोक घेत नाही, काही लोकांचे उपवास असतात त्याच्यामुळे बरेच जण आम्ही या आता असे दिवसांमध्ये घेणार नाही म्हणून आम्हाला काही लोकांचं रिफ्युजल आहे पण त्यांनी सांगितलं नवरात्र संपल्यानंतर आम्ही घेऊ. त्याच्यामुळे आम्ही नवरात्रमध्ये ज्या लोकांनी घेतलं नाही लसीकरण त्याच्यासाठी आम्ही 16 आणि 17 हे शनिवार रविवारी याच्यासाठी आम्ही विशेष मोहीम लागू केलेली आहे. त्यावेळेस आम्ही त्या सर्व जे राहिलेले लोक आहेत ज्यांचे उपवास होते आणि ज्यांनी घेतले नाही त्यांच्यासाठी आम्ही लसीकरण घरोघरी जाऊनच देणार आहोत. आणि हे जे आम्ही घरोघरी लसीकरण केलं ना याच्यामध्ये आम्ही बरेचसे गरोदर माता, काही लॅक्टिकिंग मदर आहेत किंवा काही बेडरिडन जे लोक आहेत की जे उठू शकत नाही त्यांच्या अंथरुणावरनं आम्ही तिथे त्यांना घरामध्ये जाऊन त्यांचं लसीकरण केलेलं आहे. आणि अजून असे पण काही लोक आहेत ज्यांच्याकडे की आय कार्ड नाही, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे काही नाही आहे. आम्ही अशाच लोकांचंसुद्धा आम्ही त्या प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जेवढे असतील ते आम्ही त्या लोकांचं तिथे पण लसीकरण या मोहिमेअंतर्गत केलेलं आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यासह. बघत रहा VKB News. नमस्कार.